अग्रेसिव्ह लेव्हल वर कोरोना टेस्ट करण्याची आताची गरज आहे. दिल्लीत दर दिवशी 18 कोविड टेस्ट होतात, मात्र आपल्या राज्याची दर दिवशीची टेस्टिंग क्षमता 38,000 असून सुद्धा राज्यात दर दिवशी फक्त 14,000 टेस्ट होत असल्याची गोष्ट राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निदर्शनास आणून दिली. पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड येथील कोरोना आपत परिस्थिती आणि आरोग्य व्यवस्था यांचा त्यांनी आढावा घेतलाय. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. मुंबईत दर दिवशी कोविड टेस्टची क्षमता 14,000 असताना दर दिवशी फक्त 4,000 टेस्ट करण्यात येतात. पुण्यात ॲडिशनल टेस्ट क्षमता वाढवायला हवी अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. मात्र राज्य शासन पुण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केलाय. आम्ही राज्य सरकारला मागणी करणार आहोत की कोरोना टेस्टची पॉलिसी बदला, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी होईल. राज्य सरकारने महापालिका कोविडच्या साथीसाठी आर्थिक मदत करायला हवी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. अनेक राजकीय प्रश्नांना त्यांनी यावेळी उत्तर दिली. दोन गोष्टी मी प्रामुख्याने असं सांगितल्या की मंत्र्यांमध्ये समन्वय नाही, तीन पक्षांमध्ये समन्वय नाही, मंत्रिमंडळ आणि प्रशासन म्हणजे अधिकारी यांच्यामध्ये समन्वय नाही. आणि मग हा सगळा समन्वय घडवायचा कोणी? तर तो राज्याच्या प्रमुखांनी घडवायचा असतो. त्यामुळे मी अशी अपेक्षा व्यक्त केली की राज्याच्या प्रमुखांनी यात लक्ष घातलं पाहिजे आणि हा समन्वय घडवला पाहिजे, कारण या समन्वयाच्या अभावी कोरोनाशी जी काही आपली लढाई आहे ती लढाई कुठेतरी मागे जाते. कारण ज्याला जो मनात येईल तसा निर्णय त्यांनी घेतला आणि प्रत्येकाने स्वतःचे प्रोटोकॉल तयार केले तर ही लढाई काही चालू शकत नाही. आणि म्हणून हा समन्वय घडला पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त केली. तुम्ही जर माझे मुलाखत वाचली असेल किंवा ऐकली असेल तर त्यात मी असं सांगितलंय की या सगळ्याच्यावर मीच स्वतः एक पुस्तक लिहिणार आहे. सगळा सस्पेन्स आताच संपवून टाकला तर माझ्या पुस्तकाला मागणी राहणार नाही, थोडी वाट बघा. मीच लिहिणार फार, तर तुमच्यासारखा कोणी पत्रकार मी सोबत घेऊ शकतो कारण मला नीट लिहिता येत नाही, त्याच्यामुळे मी नरेट करेल आणि तुमच्यापैकी कोणी लिहिलं. यात राज्य सरकार विरोधकांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप एका प्रश्नाच्या उत्तरात फडणवीस यांनी केलाय. राज्य सरकारच्या चुका कमतरता दाखव, पण सरकारच्या कामाचे मूल्यमापन ही वेळ नाही, मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणार नाही आणि सरकार पडणार नाही असेही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. मला असं वाटतं की आता डॉक्टरांची जिथे व्यवस्था करता येईल त्या ठिकाणी केली पाहिजे, कारण आता कोणी फार व्हीआयपी येणारच नाहीये त्याच्यामुळे. आणि समजा जर काही अडचण असेल आणि तिथे नसेल करायची तर अल्टरनेट व्यवस्था, त्या व्यवस्थांची आता कमतरता नाही आहे. पण मला असं वाटतं डॉक्टरांना आणि हेल्थ स्टाफ जो आहे यांच्या व्यवस्था या अत्यंत महत्त्वाच्या आहेत, कारण त्यांना जर दुरून ट्रॅव्हल करावा लागला तर त्यातनं त्यांना अनेक अडचणी आहेत आणि दुसरं इन्फेक्ट होण्याची देखील शक्यता मोठी आहे. केंद्राने थेटच मदत केली आहे, केंद्र थेट मदत करू शकते असं नाही आहे, केंद्राने राज्याला या संदर्भात थेट मदत केली आहे आणि ती किती केली आहे त्या संदर्भातली सगळी आकडेवारी मी यापूर्वी माझ्या पत्रकार परिषदेत जाहीर केलेली आहे. त्यामुळे ही जी समिती आहे ही समिती ही टेक्निकल समिती आहे, त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे एक्सपर्ट्स आहेत आणि प्रशासकीय एक्सपर्ट्स देखील आहेत. ही समिती या लढाईचे प्रोटोकॉल्स काय आहेत ते किती पाळले जात आहेत, जे घडत आहे त्याच्यामध्ये काय अडचणी आहेत, त्याचे काय शॉर्टकमिंग्स आहेत या संदर्भातला अहवाल देतं आणि त्याच्यावर मग राज्य सरकारने ती कारवाई करायची असते. तसे दोन अहवाल आता राज्य सरकारला त्यांनी दिलेले आहेत. आणि मला असं वाटतं की यात एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ही पूर्ण अराजकीय काम करणारी समिती असल्यामुळे साधारण समित्यांनी एखादा अहवाल दिला तर तो आधी माध्यमांकडे जातो मग इतरांकडे जातो. या समितीचा कुठलाही अहवाल माध्यमांना देखील त्यांनी दिलेला नाही आहे, कारण ही समिती सुधारणा करण्याचा प्रयत्न करते. प्रतिनिधी रोहन गवळी, ब्युरो रिपोर्ट, पुणे.